धुळे जिल्ह्यातील धुळे शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये दिनांक 21 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7:30 दरम्यान एका व्यक्तीचा मोबाईल चोरून नेला होता. त्यावेळेस काही लोक येऊन त्याची त्याने ॲक्टिवा गाडी देखील चोरून नेली होती. त्यामध्ये जवळजवळ ॲक्टिवा मोटरसायकल 2000 रोख रुपये आणि 500 रुपये रोख रक्कम आणि 2000चा मोबाईल घेऊन नेला होता. त्या अनुषंगाने 392 IP सेंटर गुन्हा दाखल होता. त्यामध्ये जो फिर्यादी होता तो इथल्याच एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये गोल्डन लीफमध्ये कामगार होता. त्याचं नाव आहे उजतलाल जाट. हा मूळचा आहे राजस्थानचा. त्या मजुरावर त्या लोकांनी अटॅक करून हा जबरीने त्या मुद्द्यावर चोरून नेला होता. त्यानंतर पुढे तपास करून ह्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न करण्यात आलेले. त्यातले 2 आरोपी ताब्यात आहेत. एक आहे ललित बाबू चौधरी वर्ष 22 आणि दुसरा आहे तो रमेश राजू सोनार वर्ष 19. आणि एक साथीदार आहे तो भैया पिंजारी. हा अजून आम्हाला ताब्यात मिळाला नाही, परंतु त्याकडे काही मुद्देमाल असण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याची उकल झाल्यामुळे रोड रॉबरीचं प्रमाण जे वाढलं होतं त्याला आळा बसण्याची शक्यता आहे. या लोकांचा अभिलेख पाहिला असता अजून तर आम्हाला काही दिसून अभिलेख दिसून आले नाही, परंतु ह्यांच्यावर अभिलेख दिसून आला असतर यामुळे योग्य ती पुढे प्रतिबंध कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे.